श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान खेड मार्फत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच प्रदर्शित झालेला द केरला स्टोरी हा सिनेमा संपूर्ण महिलांसाठी खेडमधील सिटी प्राईड आनंद थिएटर मध्ये विनामूल्य दाखवण्यात आला. संपूर्ण महिला वर्गांना लव जिहाद म्हणजे काय हे जाणून देण्याचा छोटासा प्रयत्न श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान खेड यांच्या मार्फत करण्यात आला. यावेळी सिनेमा बघायला गेलेल्या महिलांनी सुद्धा आयोजकांचं आभार मानलं. याचा विशेष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी. खेडमार्फत हा जो द केरला स्टोरी हा मूवी महिलांसाठी खास राखीव करण्यात आला आहे. तसेच भारतात सध्या जे काही लव जिहादबद्दल घडामोडी घडत आहेत त्याबद्दल सर्व महिलांना याबद्दल जागरूकता व्हावी यासाठी हा शो ठेवण्यात आलेला आहे. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान खेडमार्फत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असा प्रथमच एक द केरला स्टोरी मूवी जो आलेला आहे तो आपण मोफत महिलांसाठी ठेवलेला आहे, जेणेकरून हा चित्रपट सर्व महिलांपर्यंत पोहोचावा. आणि हा नुसता चित्रपट नव्हे तर ही खरी घटना आहे हे जाणून त्यांनी बघावं आणि हा विषय सगळ्यांनी पाहावा आणि त्यांनी समाजापर्यंत पोहोचवावा. शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज खेडमध्ये द केरला स्टोरी हा चित्रपट खास महिलांसाठी मोफत आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने ठेवला आहे. यामागचं कारण गेले अनेक वर्ष भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये लव जिहाद या प्रकरणावर भरपूर चर्चा, त्यातलं खरेपणा खोटेपणा या गोष्टीवर भरपूर चर्चा झाली होती. खरं तर आम्ही देखील या गोष्टीवर भरपूर समाज जागृती केली, पण महाराष्ट्राचा विचार करता या याच्यावर या गोष्टीवर श्री समीर दरेकर यांनी भरपूर काम केलं. एक लव जिहाद म्हणून त्यांनी पुस्तक काढलं आणि अलीकडंच मला वाटतं जे 4-5 महिन्यापूर्वी पणती लावताना या पुस्तकाचं त्यांनी प्रकाशन केलं. या पुस्तकाची किंमत अत्यंत अल्प आहे. आम्हाला वाटतं की आजच्या या चित्रपटाच्या अनुषंगाने हे पुस्तक जर आपण प्रत्येक घराने वाचलं तर त्याच्यातल्या अधिक गांभीर्य कळेल. या विषयावर अत्यंत प्रकाश टाकण्याचं काम समीर दरेकरनी केलंय. चित्रपट हा असेल, चित्रपटाचं त्या विषयाला अनुषंगाने हा चित्रपट आहे. वाचन किंवा ऐकणं यापेक्षा चित्रपट नाट्य हे असे माध्यम आहे की ती लोकांचा अधिक त्याच्यावर विश्वास असतो म्हणा किंवा ते भावतं. त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीला देखील प्राधान्य दिलं. पण आजच्या या निमित्ताने सर्व रसिकांना आम्ही आणि जनतेला असं आवाहन करतो की हे ह्या विषयावर अधिक माहिती टाकणारं पुस्तक पणती लावताना जरूर वाचावं.